उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जाऊ लागलाय. अर्थात त्याला काही कारणं देखील आहेत. शिवसेनेने जनतेचा कौल नाकारून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. भाजपने बदला घेण्यासाठी म्हणून शिवसेनेतील अंतर्गत धुसफुशीला प्रोत्साहन दिलं आणि शिवसेना पक्ष फुटला. त्यानंतर लोकसभेतही ठाकरेंच्या शिवसेनेला फारसं यश मिळालं नाही आणि आता विधानसभेत त्यांचं पूर्णपणे पानिपत झालेलं आहे. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये अनफिट झालेत का? ते महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का आणि त्याची कारणं कोणती असू शकतात? पाहूयात आजच्या टॉकिंग पॉईंटमधून. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय द पॉलिटिक्स. ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकते असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे विधानसभेतील त्यांची कामगिरी. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभा निवडणुकीत 97 जागा लढवल्या होत्या. त्यांना त्यापैकी फक्त 20 जागा जिंकता आल्या. 40 ते 50 जागा जिंकून आपण पुन्हा एकदा 2019 प्रमाणे राज्याच्या राजकारणात किंग मेकर राहू अशी त्यांची अपेक्षा होती. पण महायुतीला आणि त्यातही भाजपला जनतेने स्पष्ट कौल दिल्याने येणाऱ्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेला राज्याच्या राजकारणात कोणतीही मोठी भूमिका बजावता येण्याची शक्यता देखील आता नाही. त्यांना जर 40 ते 50 जागा मिळाल्या असत्या आणि महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असता तर ठाकरे गटाचा मुख्यमंत्री देखील होण्याची शक्यता होती. पण जनतेने त्यांना ती संधी दिली नाही. तसंच 2019 साली आपला नेता मुख्यमंत्री आहे यामुळे शिवसैनिकांनी महाविकास आघाडी स्वीकारली होती. पण 2024 महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला नाही. अशावेळी महाविकास आघाडीमध्ये राहून आपण काय मिळवलं असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारू शकतात आणि हेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरू शकतं. ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात असं म्हणण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे मतदार. ठाकरे हे सातत्यानं हिंदुत्वाचं राजकारण करत आलेत त्यामुळे त्यांचा मतदार देखील प्रामुख्याने हिंदुत्ववादी आहे. आता या हिंदुत्वाच्या वोट बँकमध्ये भाजप, शिंदेची शिवसेना आणि मनसे हे पक्ष हिस्सेदार आहेत. एक संघ शिवसेना महाविकास आघाडीचा भाग होती तेव्हा हे हिंदुत्ववादी मतदार शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने शिवसेनेसोबत जाण्याची शक्यता अगदी कमी होती. पण शिवसेना फुटली आणि ती फोडण्याचं श्रेय गेलं भाजपला. अशावेळी जो हिंदुत्ववादी मतदार महाविकास आघाडीकडे गेला नसता तो सहानुभूतीमुळे का होईना लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभा राहिला. त्याचा फायदा ठाकरेंच्या शिवसेनेला झाला देखील. लोकसभेमध्ये त्यांचे तब्बल 9,000 निवडून आले. पण लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मिळालेल्या मतांमध्ये मोठा टक्का हा दलित, मुस्लिम आणि आदिवासी मतांचा देखील होता असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. हे काही शिवसेनेचे पारंपरिक मतदार नाहीत. संविधान बदलाच्या नरेटिव्हमुळे दलित आणि आदिवासी मतदार तर भाजप विरोधामुळे मुस्लिम मतदार ठाकरेंच्या पाठीशी राहिले. त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीला आणि त्यातही ठाकरे गटाला त्याचा फायदा झाला. मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत स्थिती पूर्णतः बदलली होती. संविधान बदलाचं नरेटिव्ह खोडून काढण्यामध्ये भाजप आणि महायुतीला यश आलं होतं. कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महायुतीने मतांची बेरीज देखील केली होती. याशिवाय ठाकरे गटाने मोदी सरकारने आणलेल्या वक्फ बोर्डाच्या बिलावर देखील कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे ठाकरेंचा हिंदुत्ववादी मतदार आणि महाविकास आघाडीमुळे जोडल्या गेलेला मुस्लिम मतदार या दोन्ही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा मोठा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार देखील एकसंघपणे महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहिले नाहीत. CSDS पोस्ट पोल सर्व्हे अनुसार 22% मुस्लिम मतदारांनी महायुतीला तर 26% मुस्लिम मतदारांनी महायुती आणि महाविकास आघाडीशिवाय इतरांना म्हणजे MIM, समाजवादी पक्ष, बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी यांना मतदान केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राहून मुस्लिम मतदारांची साथ मिळत नाहीये तर महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणून पारंपरिकपणे नेहमी सोबत राहणारा हिंदू मतदार देखील दुरावत चाललाय. अशा स्थितीत महाविकास आघाडी सोडली तर किमान हिंदू मतदार तरी पुन्हा आपल्याला जोडता येईल. या कारणास्तव ठाकरे गट मवियातून बाहेर पडू शकतो. ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतो असं म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे त्यांची स्वतःची ताकद. 2014 विधानसभा निवडणुकीत शिवसेना एकटीच स्वबळावर लढली होती. तेव्हा त्यांना 20% मतांसह तब्बल 63 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेने त्यांची ताकद सिद्ध केली होती पण ती एकसंघ शिवसेनेची ताकद होती. त्यानंतर त्यांनी 2019 विधानसभा निवडणूक भाजपसोबत लढवली तेव्हा त्यांना 17% मतं मिळाली.
2024 लोकसभा निवडणुकीत देखील त्यांना तेवढीच मतं मिळाली होती. विधानसभा निवडणुकीत जेव्हा महायुतीची सुनामी आली होती तेव्हा ठाकरेंच्या पक्षाला फक्त 10% मतं मिळाली आहे. म्हणजे कोणत्याही आघाडीचा भाग असले किंवा नसले तरी ठाकरे यांच्याकडे 10-15% आसपास आजही मतदान आहे. या पायावर एक चांगली इमारत बांधली जाऊ शकते याची कल्पना ठाकरेंना देखील असेल. याशिवाय ठाकरे आणि शिवसेनेचा DNA हा विरोधी पक्षात राहून संघर्ष करण्याचा राहिलाय. त्यामुळे ते आघाडीतून बाहेर पडले तर त्यांना अधिक व्यापक भूमिका घेता येऊ शकते. जसे की बांगलादेशातील हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याबद्दल ठाकरे गटानं जे आंदोलन केलं, जी भूमिका घेतली, ती भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी कधीही घेऊ शकत नाही. आणि याच आक्रमक भूमिकेमुळे शिवसेनेपासून दुरावलेला हिंदू मतदार पुन्हा एकदा त्यांच्याकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच कारणांमुळे येणाऱ्या काळात ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकतात. पण याबाबत तुम्हाला काय वाटतं? ठाकरेंची शिवसेना आत्ताच महाविकास आघाडीतून बाहेर पडेल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.